लक्ष द्या, आता कोणता ऑप्शन बघायचा आपण, व्ह्यू मेनू है ना। आता व्ह्यू मेनूमध्ये दाखवते ना अलग अलग सिंपल वायर फ्रेम, वायर फ्रेम ड्राफ्ट, यामध्ये हमेशा कोणतं ऑप्शन ऑन ठेवायचं आहे, इन्हान्स विथ ओव्हरफिल। त्यासाठी थोडं आपण अलग अलग डिझाईन तयार करून घेऊ। सपोज काय ड्रॉ करतो आहे, अलग अलग पाच रेक्टॅंगल ड्रॉ केले, समजा इथून दाखवतो ना ते पाचशे असे अलग अलग रेक्टॅंगल ड्रॉ केले, त्याच्यामध्ये कलर फिल करायचा आहे, कुठून जाणार कलर फिल करायला, इथून एक एक सिलेक्ट करायचं आहे। दाखवतो ना फिल, पहिला युनिफॉर्म कलर फिल केला, कोणताही कलर घ्या एखादा, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणता घेतला आहे, फाउंटन फिल म्हणजे मिक्सिंग कलर घेतला, थर्डमध्ये कोणता घेतोय, पॅटर्न घेतोय अलग अलग, जे आपण मागे प्रॅक्टिस पाहिली ना ते अलग अलग कलर फिल करतोय ह्याच्यामध्ये, कोणताही एखादा कलर घ्या आणि ओके केला। फोर्थमध्ये कोणता घेतला आहे, टेक्स्चर, बरं अलग अलग टेक्स्चर घ्या कोणते पाहिजे असतील ते, कलर वगैरे चेंज करा। आणि शेवटला काय घेतला आहे, पोस्टस्क्रिप्ट, नुसते समजा काय घेतला, बबल्स वगैरे घेतला, ओके केला, आलं एवढं। आणि अजून दुसरा कोणता ऑप्शन बघतोय, इथे एखादा कलर सिलेक्ट केला, आणखीन एखादा छोटा सर्कल ड्रॉ केला आपण, है ना। आता यांना कोणता ऑप्शन देतोय, इथून ब्लेंडिंग ऑप्शन देतोय, कोणतं ऑप्शन अप्लाय करतोय याच्यावरती, ब्लेंड ऑप्शन, आता इथून ड्रॅग केला समजा, दाखवतो एवढे। आता व्ह्यू मेनूवरती क्लिक करायचं आहे, बघा कुठे येणार, पहिला व्ह्यूवरती क्लिक करतो आहे, सर्वात प्रथम कोणता ऑप्शन ऑन केला आपण, सिम्पल वायर फ्रेम, सध्या कोणता ऑप्शन ऑन आहे, इन्हान्स विथ ओव्हर प्रिंट, है ना, हमेशा हा ऑप्शन ऑन ठेवायचा। आता याच्यामध्ये अलग अलग प्रकारे व्ह्यू आपला जो ऑब्जेक्ट आहे तो कसा दिसणार तो आपल्याला दाखवलं जाणार। पहिलं काय दाखवतो, सिम्पल वायर फ्रेम, म्हणजे बघा जरा कोणत्या पद्धतीने शो करतो आहे, बघा आली इथे सर्व कलर वगैरे निघून गेले। दुसरा कोणता ऑप्शन घेतो आहे, आता फक्त वायर फ्रेम घेतोय, बघा वायर फ्रेममध्ये काय आलं, दाखवतो आहे ते अलग अलग ब्लेंडिंग, कलर आला आहे का कोणता, ड्राफ्टमध्ये घेतलं तर नॉर्मल कलर येणार फक्त, हा हा कलर तेवढा फिल झाला व्यवस्थित, बरोबर फर्स्टवाला कलर। दुसरा कोणता दिला, इन्हान्स, इथे बघा जरा बबल्स वगैरे आलेत का, म्हणून हमेशा कोणता ऑप्शन ऑन ठेवायचा आहे, इन्हान्स विथ ओव्हर फ्रेम, हॅलो। आता पुढे काय दिलंय, फुल स्क्रीन प्रिव्ह्यू, फुल स्क्रीन म्हणजे काय ना, तर फुल स्क्रीनमध्ये शो करणार ऑब्जेक्ट आपले सर्व, बघा दाखवते फुल स्क्रीन, बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबायचं, एक तर एस्केप बटन दाबायचं किंवा माऊसने क्लिक करा एकदा, हॅलो। पण आपल्याला समजा ह्या एकाच ऑब्जेक्टचा फुल स्क्रीन बघायचा आहे, तर तेवढा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा, व्ह्यूमध्ये जायचं आहे, कोणतं ऑप्शन घेणार, प्रिव्ह्यू सिलेक्टेड ओनली, म्हणजे जो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला त्याचा फक्त प्रिव्ह्यू बघायचा आहे, हॅलो, नको असेल तर क्लिक करा किंवा एस्केप बटन दाबायचं आहे। पुढे काय दिलं, पेज सॉर्टर व्ह्यू, आपले जे पेज आहेत ना प्रत्येक पेज आपल्याला अलग अलग दाखवणार, म्हणजे सर्व पेज एकत्र दाखवणार, पेज सॉर्टर व्ह्यू, एक मिनिट कुठे जातोय आपण, व्ह्यूमध्ये पेज सॉर्टर व्ह्यूवरती क्लिक केलं, आलं इथे एखादा पेज मागे पुढे करायचं असेल, समजा आपल्याला हे पेज उचलून दुसरीकडे आणायचं आहे नंबरवरती, तर चेंज करा तिथून, आणि पुन्हा नॉर्मलमध्ये येण्यासाठी कुठे जायचं, पुन्हा व्ह्यूमध्ये जायचं आहे, पेज सॉर्टर व्ह्यू ऑप्शनवरती ऑन करायचं आहे, हॅलो, म्हणजे त्या नंबरवरती ते पेज येणार, दाखवतो ना तिसऱ्या नंबरवरती आलं बघा ते। दुसरा काय दिलं आहे, रुलर, रुलर हमेशा ऑन ठेवायचे, आपण जे आपण बघितले ना पहिल्या लेक्चरला, ग्रीड लाईन पाहिजे असेल तर ग्रीड लाईन ऑन करू शकतो इथून, हॅलो, ग्राफ पेपरसारखं आहे, नको असेल तर काय करायचं, ग्रीड लाईन बंद केली, पुन्हा काय दाखवतो इथून, गाईडलाईन ऑन ऑफ करायचं असेल, आता ही मधली गाईडलाईन नको असेल आपल्याला, तर व्ह्यूमध्ये जाऊन गाईडलाईन ऑप्शन बंद करू शकतो, बघा गेली गाईडलाईन, पुन्हा आणायसाठी कुठे जाणार, व्ह्यूमध्ये जायचं आहे, गाईडलाईन, हॅलो। दुसरा कोणता दिला आहे, आता दिले ना स्नॅप टू ग्रीड, स्नॅप टू गाईड, आपण ऑप्शनची माहिती बघितली होती ना, स्नॅप टू गाईडलाईन म्हणजे काय येणार, तर समजा एखादी आपण गाईडलाईन ड्रॉ केली असेल तिथे, बरोबर ना, आणखी एखादा ऑब्जेक्ट ड्रॉ केला, बरोबर आहे। आता ज्यावेळी आपण हा ऑप्शन ऑन ठेवणार स्नॅप टू गाईडलाईन, त्यावेळी ऑब्जेक्ट काय होणार, तिथे ड्रॅग होणार तो, बरोबर, प्रॉपर त्याला खेचला जाणार, तिथे गाईडलाईनच्या बाजूला खेचला जाणार, तो गाईडलाईनला अट्रॅक्ट,
समजतं एवढं? ऑब्जेक्ट काय होतो, गाईडलाईनच्या बाजूला केसला जातोय, समजतं एवढं? पुढे काय दिलंय, डायनॅमिक गाईड पाहिजे तर डायनॅमिक गाईड म्हणजे अँगल काढण्यासाठी येते, है ना? आता जर का आपण एखादा रेक्टॅंगल ड्रॉ केला तर त्याचे अँगल दाखवणार, बघा इथून दाखवते किती डिग्री आहे ते, त्याला बोलणार डायनॅमिक गाईड, है ना? इथे अँगल दाखवतो 90 डिग्री, 135 जो काही असेल ना, नको असेल पुन्हा डायनॅमिक गाईड ऑप्शन बंद करायचं आहे, है ना? आणि जर का यांचं सेटअप चेंज करायचं आहे तर आपण सेटअप चेंज करू शकतो, ग्रीड गाईडलाईन। आता डायनॅमिक गाईड सेटअप बघा किती किती डिग्रीवरती पाहिजे असेल ना आपल्याला, तर इथून डायनॅमिक गाईडमध्ये जायचं आहे, इथून कोणते कोणते अँगल पाहिजे ते ऑन करू शकतो, म्हणजे तेवढ्या डिग्रीचे अँगल दाखवणार आपल्याला, आला? आता जेव्हा ड्रॉ करणार त्यावेळी तेवढे अँगल दाखवणार ते, पहिला डायनॅमिक गाईड ऑप्शन ऑन ठेवला पाहिजे, हॅलो? आता बघा एखादा रेक्टॅंगल दाखवला, आला इथे तेवढे अँगल, जेवढे ऑन करणार तेवढं दाखवणार, हॅलो? नको असेल तर पुन्हा तेवढा ऑप्शन काय करू शकतो आपण, बंद करू शकतो डायनॅमिक गाईड, समजतं एवढा? करा एवढं प्रॅक्टिस, कोणत्या ऑप्शनची प्रॅक्टिस करायची आहे? व्ह्यू मेनूची प्रॅक्टिस करायची, कोणतं ऑप्शन? व्ह्यू मेनू, समजतंय? करा एवढी प्रॅक्टिस।